नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपाच्या विजयाला लागणार अखेर ब्रेक. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोधाची प्रचंड मोठी सुनामी आली आहे. जे 1 लाखाचे लीड देऊ शकतात ते 1 लाखाने मायनस मतदान करू शकतात अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आता कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी सहज वाटणाऱ्या विजयाला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक ब्रेक लावणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील 4 तालुके येतात तर सातारा जिल्ह्यातील 2 तालुके असलेल्या सातारा जिल्ह्यात संधी मिळाल्यानंतर यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवाराला संधी मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्यात ही इच्छुक उमेदवारीचे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसहित मोहिते पाटील समर्थकांमध्ये होती. गेली 40 ते 50 वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे नेतृत्व करत असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या कार्यकर्त्यांशी नाळ कधी तुटून दिली नाही. सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे याच कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहखातर भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र जोखून पक्षवाढीसाठी झडणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढण्याची सहमती दर्शवून तब्बल 2 ते 3 वेळा अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. असे असतानाही पक्षाकडून उमेदवारीसाठी डावलले गेल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते पाटील समर्थकांनी सर्व यंत्रणा सज्ज करून ठेवली असून तुम्ही फक्त निर्णय घ्या, तुम्ही फक्त आदेश द्या. ही निवडणूक कोणताही नेता विरुद्ध किंवा पक्ष विरुद्ध लढायची नसून आपल्या आत्मसन्मानासाठी लढायची असल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत आता माढा लोकसभा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनीच हातात घेतली असून त्यांच्या भावनेचा आदर राखून मोहिते पाटील काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.